friends, welcome back once again. You might be thinking that regularly, daily, I am just teaching you only one thing, that is sentence construction and not grammar. But again, I am telling you that grammar is not much necessary while speaking, while communicating in English language. What do we need? We should know sentence construction at first. Then we can learn the grammar automatically with the help of language. Therefore, I am just telling you sentence construction because you should know how to identify any particular sentence of Marathi language and then how to construct or develop that particular sentence in English language. We know words, we have vocabulary, but what is our main problem? We cannot construct any particular sentence. We ask many wrong questions, we write many wrong sentences in English language. Therefore, sentence construction is the main thing. You should know how to convert your thoughts in good English language. म्हणून आज सुद्धा तुमच्या समोर मी एक नवीन वाक्य रचना घेऊन हजर आहे. पण आपण बऱ्याचदा बोलत असताना असं म्हणतो की मी एखादी गोष्ट लगेच करणार होतो किंवा मी एखादी गोष्ट करणार आहे भविष्यामध्ये. एखादी गोष्ट मी लगेच करणार आहे, एखादी गोष्ट मी करणार होतो. मग त्यासाठी वापर केला जात असतो अबाउट टूचा किंवा त्यासाठी वापर केला जातो गोइंग टूचा. म्हणजे आपल्या आजची वाक्यरचनेचा मेन थीम म्हणजे मेन इम्पॉर्टंट वाक्यरचना आहे ती म्हणजेच काय तर अबाउट टू चा वापर किंवा गोइंग टू चा वापर. मग आता अबाउट टू म्हणा किंवा गोइंग टू म्हणा यांचा वापर नेमका कुठे करत असतात, ठीक आहे, यांच्यासोबत कोणती साह्यकारी क्रियापद वापरतात हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहे अबाउट टू चा वापर. तर पहा, अबाउट टू चा वापर तेव्हा करतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट बस काही क्षणात करणारच आहोत किंवा करणार होतो तेव्हा आपण वापर करत असतो कशाचा, तर अबाउट टू चा. समजा आता एखाद्या मित्राने तुम्हाला कॉल केला आणि तुम्हाला त्याला म्हणायचं की बस मी सुद्धा तुला कॉल करणारच होतो, मी तुला कॉल करणारच होतो, म्हणजे वाक्य काही तर आय वॉज अबाउट टू कॉल यू. पहा, अबाउट टूच्या आधी वापर करत असतात एमीचा किंवा वॉज वेअरचा कर्त्याला अनुसरून, त्यानंतर अबाउट टू आणि मग घेत असतात क्रियापदाचं पहिलं रूप. जसं मी तुला कॉल करणारच होतो, कॉल करणे क्रियापद आहे, म्हणजे अबाउट टू च्या नंतर घेतला आपण कॉल, बरोबर आहे. होतो, होता, होती म्हणण्यासाठी वापर करत असतात वॉज वेअरचा आणि करता घेतला मी आय, म्हणजे वाक्य केलं तर आय वॉज अबाउट टू कॉल, मी तुला कॉल करणारच होतो. तर त्यासाठी काही वाक्य मी तुम्हाला मराठीत इथे दिले. जसं दुसरं वाक्य आहे मी तुला हे सांगणारच होतो, बरोबर आहे, काही क्षणामध्ये लगेच विद इन सेकंड जर एखादी दुसरी क्रिया घडत असेल किंवा आपण करणार होतो असा जर आपला उद्देश असेल तर त्यासाठी वापरत असतात अबाउट. मी तुला हे सांगणारच होतो म्हणजे काय, तर मग मी म्हणजे आय वॉज अबाउट टू टेल यू धिस, आय वॉज अबाउट टू टेल यू धिस, मी तुला हे सांगणारच होतो. एखाद्याने एखादी गोष्ट आपल्याला सांगितली आणि आपल्यालाही तेच त्याला सांगायचं होतं तेव्हा आपण हे वाक्य वापरत असतो. परत आहे मी तुला हा प्रश्न विचारणारच होतो. तुमच्या मित्राने मैत्रिणीने तुम्हाला एखादा प्रश्न केला आणि तुमच्याही डोक्यामध्ये तोच प्रश्न होता तर तेव्हा आपण असं वाक्य म्हणत नाही का की मी तुला हा प्रश्न विचारणारच होतो, बरोबर आहे. विचारणे म्हणजे आस्क, मी म्हणजे आय, मग वाक्य काय, आय वॉज अबाउट टू आस्क यू हा प्रश्न म्हणजे धिस क्वेश्चन, म्हणजे वाक्य काय, आय वॉज अबाउट टू आस्क यू धिस क्वेश्चन. सो सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे मी बस पडणारच होतो. एखाद्या वेळेस आपण स्लीप होतो आणि बस ठीक आहे पडलो असतो मे बी, तर त्याच्या आधी आपण म्हणतो सावरल्याच्या नंतर स्वतःला की बस मी पडणार होतो, म्हणजे आय वॉज अबाउट टू फॉल, मी बस पडणार होतो किंवा मी बस घसरणार होतो तर मग आय वॉज अबाउट टू स्लिप, मी पडणार होतो, मी घसरणार होतो. मूवी चालू होणारच आहे. समजा आता चित्रपट पाहायला तुम्ही गेले, मूवी पाहायला गेले, मित्र काही खरेदी करत आहे थोडंफार काहीतरी स्नॅक वगैरे खाण्यासाठी मूवीमध्ये आणि बस चित्रपट चालू होण्याची वेळ झालेली आहे, लगेच चित्रपट चालू होणार आहे, तर मग तेव्हा आपण काय म्हणतो की लवकर घाई कर चित्रपट चालू होणार, म्हणजे हरी अप द मूवी इज अबाउट टू स्टार्ट. द मूवी इज अबाउट टू स्टार्ट म्हणजे बस काही क्षणामध्ये काही वेळामध्ये एखादी ऍक्शन होणार आहे तर त्यासाठी वापरत असतात अबाउट. मग आता गोइंग टू केव्हा वापरतात तर लक्षात घ्या थोडा फरक आहे, म्हणजे एखादी गोष्ट लगेच मी करणार आहे, लगेच म्हणजे काही क्षणात, बरोबर आहे, पण लगेच न करता एखादी गोष्ट घडेल भविष्यामध्ये, वेळ माहित नाही पण ऍक्च्युली प्लॅन आहे की मी हे गोष्ट करणार आहे, केव्हा करणार आहे ते नक्की माहित नाही आहे पण ती गोष्ट करण्याचा कुठेतरी इंटेन्शन आहे, कुठेतरी प्लॅन आहे, ठीक आहे, तेव्हा वापर करत असतात गोइंग टूचा, ठीक आहे. समजा आता मी तर एखादं वाक्य म्हटलं की मी एक नवीन व्यवसाय सुरू करायला जाणार आहे, म्हणजे सुरू करायला जाणार आहे म्हणजे ऍक्च्युअल जाणार नाही आहे, सुरू करणार आहे, ती ऍक्शन मी कुठेतरी भविष्यामध्ये करणार आहे, म्हणजे वाक्य काही तर मग
गोइंग टू चा वापर आपल्याला करायचा, तर गोइंग टू च्या सोबत सुद्धा वापरत असतात एज आर किंवा व्हॉट्स वेअर, ठीक आहे. आणि मग गोइंग टू च्या समोर होत असतात क्रियापद पहिल्या रूपात. म्हणजे वाक्य काय तर कोणतं वाक्य, मी एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे, त्यासाठी बोलतोय वाक्य दिलं मी एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे, चालू करणार आहे, असेल मग वाक्य तर आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. परत दुसरं वाक्य, तो आता भाषण देणार आहे, बरोबर आहे. तो म्हणजे ही च्या समोर घ्यावं लागेल इज. ही इज गिव्हिंग अ स्पीच, ही इज गोइंग टू गिव्ह अ स्पीच असे आपण म्हणू शकतो, ठीक आहे. परत पुढचं वाक्य आहे, आम्ही इंग्रजी किंवा आम्ही इंग्लिश शिकणार आहोत. आम्ही म्हणजे वी, मग वाक्य काय, वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश, वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश, आम्ही इंग्लिश शिकणार आहोत. परत आहे, भारत हा सामना जिंकणार आहे, इंडिया इज गोइंग टू विन धीस मॅच, हा सामना, बरोबर आहे. धीस लक्षात घ्या, जवळची एक वस्तू म्हणजे धीस, दूरची एक वस्तू म्हणजे दॅट. जसं धीस इज अ बुक, जवळ आहे. जर मला म्हणायचं दूर एक पुस्तक आहे, मी काय म्हणेल दॅट इज अ बुक, ठीक आहे. आता जवळ जर दोन पुस्तक आहेत तर मग, ठीक आहे, जवळ जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वस्तू असल्या तर वापर करत असतात दीज चा, दीज चा अनेक वचन, दीज म्हणजे दीज आर बुक्स, हे पुस्तक आहे किंवा हे माझे पुस्तक आहे, म्हणजे दीज आर माय बुक्स. आता ते जर पुस्तक दूर आहे, दूरच्या अनेक वस्तू आहेत, टू आर मोर दॅन टू जर असेल तर वापर करतात दोज चा, दोज म्हणजे दॅट चा अनेक वचन, म्हणजे काय, दोज आर माय बुक्स, ठीक आहे, ते माझे पुस्तक. म्हणून लक्षात ठेवा, धीसच्या सोबत एक वचनीच नावून घेत असतात, दॅटच्या सोबत सुद्धा एक वचनी नावून घेतात, पण दीज आणि दोजच्या सोबत मात्र अनेक वचनी नामांचा वापर करत असतात, ठीक आहे. नेक्स्ट आहे, आज पाऊस पडणार आहे. बऱ्याचदा आपण काही गोष्टींकडे पाहून त्या गोष्टींबद्दल अनुमान लावतो. समजा आकाशाकडे पाहून आपण ढगाळ वातावरण असेल तर मे बी म्हणतो की आज पाऊस पडणार आहे, बरोबर आहे. म्हणजे वाक्य असेल तर इट इज गोइंग टू रेन टुडे, इट इज गोइंग टू रेन टुडे. बरेचसे विद्यार्थी प्रयोग करतात रेन इज गोइंग टू फॉल टुडे, इट्स टोटली रॉंग. यू शुड से इट इज गोइंग टू रेन टुडे, आज पाऊस पडणार आहे. नेक्स्ट आहे, मी तुम्हाला खरं सांगणार आहे, बरोबर आहे. मी म्हणजे काय तर आय एम गोइंग टू टेल यू द ट्रूथ, मी तुम्हाला खरं तेच सांगणार आहे, आय एम गोइंग टू टेल यू द ट्रूथ. म्हणून अशा वाक्यरचनांचा आपण बोलण्यामध्ये प्रयोग करतो. मग आता ह्या जर वाक्यरचना तुम्हाला माहीतच नसल्या तर आपण वाक्य चुकीचं बोलू, आपली इंग्लिश फॉल्टी असेल. सो वाक्य रचना शिका, इंग्लिश बोला, कारण तुमच्या पुढील भविष्यातील आयुष्यामध्ये इंग्रजी ही फार महत्वाची भाषा असणार. तर बात थोडं आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला मी थोड्या इंग्लिशचा वापर केलेला, तर नक्की ते इंग्लिश केअरफुली ऐकत चला, कारण ऐकण्याने सुद्धा आपण आपली इंग्लिश भाषा डेव्हलप करू शकतो, ठीक आहे. आजच्या पुरता आपण इथेच थांबू.